वाटतं तुम्हाला? ही अशी तोडफोड करून हे सगळं करून तुमचा मुलगा परत येणार आहे का? आणि आम्ही त्याला वाचवण्यासाठी काहीही प्रयत्न केले नसतील असं वाटतंय. ए मला सांग, तुझे वडील काय करतात ग? विला, तू प्लीज शांत हो आणि तू अजिबात काही बोलू नकोस. अजिबात मस्करी नाही करायची. थांब जरा, तिला बोलू दे. तू बस खाली, बस बस बस, बाय कर बस. का केलं तुम्ही असं? कशाबद्दल बोलतेस तू? तुम्हाला चांगलंच माहितीये मी कशाबद्दल बोलते ते. मला ना आता तुमची लाज वाटायला लागली आणि कितीही कारण दिलीत ना तरी तुमचं मागणं जस्टिफाय होतच नाही. अंजली, आय एम एक्सट्रीमली सॉरी. हे बघ, मी खूप वाईट अडक. मला काही ऐकून घ्यायचं नाहीये. अंजली प्लीज एकदा ऐकू. बोल अंजली. हॅलो सर, सॉरी मी तुम्हाला आता झोपेतून उठवलं. नाही ओके, बोल काय झालं? सर बेला ना थोडी रेसलेस झालेली वाटली मला आज. काय झालं? म्हणजे मे बी ती होमसिक फील करते. तिला तिच्या घरच्यांची खूप आठवण येत असावी असं वाटलं. कशी समजूत काढू हे कळत नव्हतं, म्हटलं तुम्हाला कॉल करते. हे बघ, आत्ता तुला जसं जमतं जे जमतं ते प्लीज तिला समजा. मी उद्या तिला भेटतो आणि सांगतो. ओके बाय. बाय. बेला, बेला शांतपणे झोप तू. आणि जर तुला झोप नाही झाली तर उठून एकटीच बसू नकोस, मला सुद्धा उठव. हा थँक गॉड झोपली वाटत. आणि मला काय करायला लावतोय तू? त्रास होतोय मला या सगळ्याचा. विद्या, अंजली कुठे? मगाशी वॉर्ड मध्ये बघितलं सर. ओके अंजली. गुड मॉर्निंग सर. काल रात्री बेला काय म्हणत होती? नाही काही नाही, आम्ही जनरल गप्पा मारत होतो. माहिती नाही काय झालं पण बोलता बोलता इमोशनल झाली ती. इमोशनल का झाली? मला वाटलं तिला कसला तरी त्रास होतोय. म्हणजे खूप काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती पण काय सांगत होती हे काही कळलं नाही. तुम्ही काय विचारलं तिला? जनरल गप्पा होत्या. म्हणजे तुझं गाव कुठलं, घरी कोण कोण असतं, वडील काय करतात, हे असे सगळे प्रश्न. पण बोलली काहीच नाही ती. आणि ॲट अ पॉइंट तर ती अचानक रडायला लागली.
रडायला का लागली? मला वाटलं तिला घराची आठवण येते म्हणून मी तिला विचारलं सुद्धा की तुला घरी जायचंय का. तर ती म्हणाली की तिला घराची खूप आठवण येते, पण मला ना एक वेगळाच डाऊट आहे. काय? ती जरी म्हणत असेल तिला घरच्यांची आठवण येते, तरी सुद्धा खरं कारण काहीतरी वेगळं. काय कारण असू शकेल सर? तुम्हाला काय वाटत सर? काय? हा असेल काहीतरी. आता कुठे ती? सर ती हॉस्टेलवरच आहे. म्हटलं येऊ नको आज हॉस्पिटलला, जरा आराम कर घरी. ओके. मी एक सजेस्ट करू का, म्हणजे सांगू का? तुम्ही जरा तिच्याशी बोलून बघता, म्हणजे कदाचित ती तुम्हाला सांगेल तिला काय झालंय. ओके बघतो. दार उघडच होत. बेला काय झालं? अंजली बेला असिम कुठे? तो आला नाहीये का अजून? नाही, ते माझ्या घरी गेलेत. घरी म्हणजे हॉस्टेलला? हो. कमाल आहे असिमची. का काय झालं? काही तुमचं काही काम होतं का? हो अगं, खूप महत्वाचं काम आहे. त्याची आणि यशची USच्या एका सर्जन बरोबर स्काईप मीटिंग आहे. मीटिंग? हो, म्हणजे ट्युमर डायग्नोसिसच्या फील्डमध्ये नवीन डेव्हलपमेंट होते आणि तेच त्यांना डिस्कस करायचं आहे दोघांची. अगं पण मी 2-3 वेळा असिमला आठवण करून दिली होती, तरी कसा विसरला तो? आणि मला काहीच कल्पना नाही, नाही तर मी त्यांना जाऊच दिलं नसतं. खूप मोठे सर्जन आहेत ते, आणि आत्ता अचानक असिमने नाही म्हटल्यावर कसं वाटेल त्यांना? हां, पण ते मला या कॉन्फरन्स कॉलबद्दल काहीच बोलले नाही. पण मला एक कळत नाहीये, तू इथे असताना हॉस्टेलवर कशासाठी गेलाय तो? अंजली काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? एनिथिंग सिरियस? नाही नाही, काही सिरियस नाही. बेला जरा कालपासून डिस्टर्ब्ड आहे, बरं वाटत नाहीये, त्यामुळे तिच्याशी बोलायला ते माझ्या घरी गेले. त्या बेलाला बरं वाटत नाहीये म्हणून असिम त्याचं काम सोडून गेलाय तिकडे हॉस्टेलवर? नाही म्हणजे त्या बेलाबद्दल मला काळजी आहे. अगं पण गेले 2 महिने यश ही मीटिंग अरेंज करतोय, ही अशी अचानक मीटिंग सोडून जायचं का त्यांनी? आणि आत्ताच्या घडीला ती बेला महत्वाची आहे का काम हे नको ठरवायला त्यांनी? मॅम, डोक्यातून स्किप झालं असेल त्यांच्या. मी बघते, मी फोन ट्राय करते त्यांना आणि त्यांना सांगते मी. हां बघ, म्हणजे तो येत असेल तर ठीक आहे, पण आत्ता मीटिंग सुरू होणार आहे लगेच. हो, मी लगेच फोन करते. हां, मी आलीच. असा काय वागतोय असिम? कोण कुठली ती बेला? आणि तिची तब्येत बघायला काम सोडून अंजलीच्या घरी जायची काय गरज आहे? बेला शांत हो जरा. बघ,
शांत होता आराम करतेस का झोपतेस थोड़ा वेळ सांग एक मिनट बेला हे बघ मला आता काही कळत नाही आहे तू जरा हळूहळू सांगशील बेला हो शांत हो शांत काही आठवण येते का घरच्यांची तुला त्रास होतोय बेला या सगळ्याचा तुला त्रास होतोय विचार कर माझं काय होत असेल बेला तू त्या वातावरणात वाढली आहेस तुला सवय मी एक डॉक्टर म्हणून हे सगळं करतोय मला किती त्रास होत असेल आता कळतंय तुला डॉक्टर लोकांचे जीव वाचवतो मी तरी तर लोकांना मारतोय तुलाही असं वाटतं ना हे सगळं थांबायला हवं मग जाऊन सांग तुझ्या वडिलांना ते ऐकतील तुझ तुझं नाही ऐकणार तर माझं काय ऐकतील का मला धमकी दिली आहे तुझ्या वडिलांनी तुझ्या फॅमिलीला अंजलीला मारून टाकेन पण त्यांना वाचवण्यासाठी मी मुलांना मारतोच ड्रग्स देऊन त्याचं काय मला लाज वाटते आता स्वतःची सगळं संपून टाकावं आणि निघून जाऊ कुठेतरी असं वाटायला लागलंय आता मी नको बोलू मग सांग काय करू मी तू याच हे सगळं थांबूया तू चला हॉस्पिटलला निघूया काय कशासाठी फूल मला तरी काय बोलते काही कळत नाही एनिवे थँक्यू धन्यवाद फूल मी फूल आहे फूल दिलं हा आणि तुला मला धन्यवाद म्हणायचे ठीक आहे यापुढे तुला कोणाला थँक यू किंवा धन्यवाद म्हणायचं असेल तर असं करायचं थँक यू किंवा थँक यू असं करायचं हात दे थँक यू थँक यू धन्यवाद निघायचं Dr. Walter, our new invention in tumor diagnosis will help us. Yeah, I'll do one thing. I'll do more research on it and we'll discuss that in our next video conference. Yes, yes, sure. Okay, thank you. Thank you. Rohini, haa khup chhan initiative hai tumor diagnosis field madhe. Aani Dr. Walter aani mala asa vaatte ki ya treatment mule positive farak pade. गुड व्हेरी गुड बरं मी तुझ्यासाठी काही पॉइंट्स लिहिले आहेत महत्त्वाचे तुझ्या रेफरन्ससाठी थँक्स ॲक्च्युली एवढा इम्पॉर्टंट इनिशिएटिव्ह डिस्कस झाला आणि दादू इथे नव्हता काय झालं त्याला अचानक कोणास ठेव खरं तर मी त्याला गेले 2 दिवस रिमाइंड करते ह्या मीटिंगसाठी
हो म्हणाला होता आणि आज अचानक निघून गेला. कुठे गेलं यश? मला जरा एक गोष्ट खटकतीये, सांगू का तुला? अगं सांग ना, सिरियस आहे का काही? नाही सिरियस असं काही नाहीये, पण अंजली इथे हॉस्पिटलमध्ये आहे आणि बेलाला बरं नाही म्हणून असीन हॉस्टेलवर गेलाय तिची तब्येत बघायला. जरा विचित्र नाही वाटत तुला हे? तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस, पण बेलासाठी असीमचा एवढा कन्सर्न बघून मला जरा विचित्र वाटतंय सगळं. रोहिणी तुला खरं सांगू, ही गोष्ट मलाही जाणवते गेले काही दिवस. मी अंजलीला सांगितलं सुद्धा, पण अंजलीचा खूप विश्वास आहे दादू, आय मीन चांगलीच गोष्ट आहे ही. विश्वास तर आपल्या सगळ्यांचाच आहे, पण असीम जरा अति काळजी घेतोय त्या बेलाची असं वाटतंय मला. ऍक्च्युली ती बेला दादू सोबत इथे आली आहे, प्लस त्या दोघांमध्ये चांगली कम्फर्ट लेवल आहे म्हणून कदाचित दादू असा वागतो. हा म्हणजे हे मी म्हणत नाहीये, अंजली म्हणत होती. असेल मे बी. बर एनिवे, मला जे वाटलं ते मी फ्रँकली सांगितलं. अगं रोहिणी तू काय एवढं क्लॅरिफिकेशन देते, इट्स ओके. एनिवे मी नेक्स्ट मीटिंगचं ठरवते आणि तुला कळवते. राहू दे. दादू हल्ली असा का वागतोय, काय चाललंय त्याच? सर तुम्हालाच कॉल करत होते मी मगाचपासून. अगं मी बाईक वरून तुम्ही रिसीव्ह नाही करू शकलो, सो सॉरी. एनिथिंग अर्जंट? यूएसच्या सर्जन बरोबर तुमची स्काईप मीटिंग होती. विसरूनच गेलो मी, यश वैता गेला था. मी एक काम करत होते अशी बोलून येतो. नाही सर नको, मे बी मीटिंग झाली असेल. ओके. बेला बरी आहेस का ग? काय झालं होतं तुला? तुझा गेस बरोबर होता, तिला तिच्या घरच्यांची खूप आठवण येते, एकटं वाटत होत तिला. अगं मग जरा घरी जाऊन ये ना काही दिवस, तुला बरं वाटेल. नाही नाही मी बोललो तिच्याशी, शी इज फाईन ना. त्या मुलाची ड्रग्सची केस जेव्हापासून आली आहे ना तेव्हापासून मी माग करते की ती जरा डिस्टर्बच आहे. नाही तुझा आधीचा केस बरोबर होता, घरच्यांची आठवण येते तिला, शी इज होमसिक. अगं बेला आपण सगळे फॅमिलीच, आपण सगळे एका कुटुंबासारखे आहोत, त्यामुळे काहीही वाटलं काहीही झालं तर आमच्यासोबत शेअर करत जा ना. गुड, आता छान स्माईल कर बघू. असीम अरे काय आहे, आपण इतके दिवस ही मीटिंग प्लॅन करत होतो आणि आज अचानक गायब झालास तू? अरे एक्स्ट्रीमली सॉरी, ऐन वेळी विसरलो मी. नाही ठीक आहे हरकत नाही, आज झाली आहे मीटिंग, पण प्लीज नेक्स्ट टाइम हजर राहा. सॉरी मॅडम, परत तसं नाही होणार. गप्रे, पुढच्या वेळेला चालवूनच घेणार नाही, चुकलंच आहे तुझं. ए अगदी यश सारखं बोलायला लागलीस तू हल्ली. काय म्हणालास? काम आहे, चला काम आहे खूप. चला ही बेला अगदी सावली सारखी मागे मागे असते. नाही अशा ताई, तुमच्या स्टुडंटला घेऊन आलो परत तुमच्याकडे. पण सर तुमची स्टुडंट मध्येच गायब होते. मग ओरडा तिला, मी तुम्हाला परमिशन दिलीच आहे, काही कन्सेशन द्यायचं नाही. बरं झालं सर तुम्ही तिच्या देखतच सांगितलं, आणि खरंच कंप्लेंट करायची आहे मला तिची. बोला सर. किती वेळा तिला सांगितलं की काम सुरू करण्यापूर्वी हात धुवायचे, ऐकतच नाही, विसरून जाते. बेला हे असं चालणार नाही, कुठलंही काम करायच्या आधी हात नीट धुवायचे, हायजीन पाळावंच लागेल.
हायजीन म्हणजे स्वच्छता. सला काय झालं, मी काय झोक ऐकवतोय तुला? अगं तुला नीट कळलंय का मी काय सांगतोय ते? बरं सर, मी डबा खायला चालले, तुम्ही येताय? नाही तुम्ही निघा, मी नंतर जेवतो. ओके सर, येते. येताना ती असीम सरांसोबतच आली आहे ना, त्यामुळे त्यांचं छान ट्युनिंग झालं. म्हणजे आपल्याकडे आतापर्यंत खूप लोक आले शिकायला, पण असीम हिच्याकडे जरा जास्तच लक्ष देतोय असं नाही वाटत तुला? मॅम तुम्हाला असं का वाटलं? का असं मला प्रॉपर शब्दात सांगता नाही येणार, पण बघ ना, म्हणजे बेलाला शिकवणं हे असीमला कोणीतरी कंपल्सरी केल्यासारखं वागतोय तू.